नमस्कार मंडळी, सुप्रियाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक स्पेशल रेसिपी पाहतोय, ती म्हणजे आज आपण नूडल्स बनवणार आहोत, पण तेही चपातीपासून. तुम्ही शिल्लक राहिलेल्या किंवा उरलेल्या चपातीपासून मस्त असे नूडल्स बनवू शकता. ते कसे बनवायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे नूडल्स तुम्हाला व घरी असलेल्या लहान मुलांना नक्कीच आवडतील, कारण याची चव खूप जबरदस्त लागते. चला तर रेसिपी पाहूयात. येथे चपाती घेतलेली आहे, सकाळची चपाती असेल ते तुम्ही इव्हनिंगच्या नाश्त्यासाठी हे नूडल्स बनवू शकता. अशी रोल करून घ्यायची आहे चपाती. आता ही चपाती आपण चाकूच्या साह्याने कट करून घेणार आहोत. असे कट मारायचे आहेत, एक 2-3 mm अंतरावर याला कट द्यायचा आहे, म्हणजे असे लांबडे लांबडे याचे नूडल्स तयार होतील किंवा चपातीचे तुकडे तयार होतील. येथे पाहू शकता 1-2-3 चपाती मी कट करून घेतलेले आहेत. आता आपण इकडे गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे, यामध्ये तेल घालणार आहोत 1-3 चमचे. यामध्ये आता लसूण कट करून घातलेला आहे, लसणामुळे खूप छान चव येते. व त्याचबरोबर हिरवी मिरची 1-2 कट करून घातलेली आहे. थोडंसं परतायचं आहे याला, म्हणजे छान भाजलं जाईल. आता यामध्ये आपण भाज्या घालणार आहोत, घरात ज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या घालायच्या आहे. मी येथे कांदा, टोमॅटो तसेच शिमला मिर्च व कोबीचा वापर केलेला आहे. छान असं परतून घेणार आहोत याला, मस्त असं परतून घ्यायचं आहे 1-2 मिनिट, म्हणजे याचा कच्चापणा जाईल. मस्त असं याला आपण हलवून घेणार आहोत. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार बीन्स, गाजरसुद्धा घालू शकता. यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे, मिठामुळे थोड्याशा भाज्या मऊ पडतात, त्यामुळे मीठ भाज्या भाजतानाच घालायचं आहे. आता याला आपण कवर करून 1-2 मिनिट ठेवूया, म्हणजे हे छान मऊ पडेल किंवा शिजलं जाईल. 2 मिनिटानंतर आपल्या भाज्या तशा शिजलेल्या आहेत, थोडंसं हलवून घेऊया. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. आता आपण यामध्ये 1/2 चमचा गरम मसाला टाकणार आहोत. याच्याऐवजी तुम्ही मॅगी मसाला असेल तो टाकला तरी चालतो. 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सॉस घातलेला आहे, रेड चिली सॉस 1/2 चमचा व टोमॅटो सॉस 1/2 चमचा असं घातलेलं आहे येथे, व सोया सॉस 1 चमचा घातलेला आहे. त्याचबरोबर शेजवान सॉस 1 चमचा. येथे फक्त तुम्ही सोया सॉस व टोमॅटो सॉसचाही वापर करू शकता, तेवढं केलं तरी चालतं. रेड चिली सॉस नसेल तर लाल तिखटचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं. याला छान हलवून घेतलेलं आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालूया, एकदम थोडं पाणी घातलेलं आहे, 1/2 वाटी असेल. याला छान 1-2-3 मिनिट परतून घेऊयात, म्हणजे सॉस पण छान भाजले जातील. यामध्ये आता जे आपण चपातीचे नूडल्स किंवा तुकडे केलेले आहेत ते टाकणार आहोत व याला छान परतून घेणार आहोत. मस्त असं परतून घ्यायचं आहे याला. छान असं परतून झाल्यावर यामध्ये हिरवी कोथिंबीर घालणार आहोत. आपण जास्त पाण्याचा वापर केलेला नाही, जास्त पाणी वापरलं तर हे खूपच चिकट होईल. आपले चपातीचे नूडल्स तयार आहेत, गॅस बंद करणार आहोत. आता आपण याला असंच गरमागरम सर्व करणार आहोत. बऱ्याच वेळा घरातील मुलं भाज्या खात नसतात, तुम्ही अशा पद्धतीने चपाती कट करून याचे नूडल्स बनवले, यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या घातल्या, तर हे नूडल्स चवीने खातील व खूप हेल्दीही आहेत. तुम्ही हे नाश्त्यासाठी बनवू शकता. अवघ्या 15 मिनिटांमध्ये किंवा 10 मिनिटांमध्ये हे नूडल्स बनले जातात. चपातीपासून एक भन्नाट नाश्ता घरच्या घरी बनवता येतो.
कशी वाटली ही साधी सोपी रेसिपी सांगायला विसरू नका व नवनवीन अशाच रेसिपीजसाठी सुप्रियाज किचनला सबस्क्राईब जरूर करा, व्हिडिओला लाईक करा व काही तुमच्या प्रतिक्रिया असतील तर कमेंट करायला विसरू नका. परत भेटू मस्त अशा नवीन रेसिपीसोबत.